सर आग लागण्याचं कारण काय होतं? कारण अजून समजलेलं नाही आहे, पर 12:15 दरम्यान आपल्याला कॉल आला की डीके फार्मामध्ये मोठी आग लागलेली आहे. या ठिकाणी आपण बघितलं की जो आतमध्ये पाठीमागे कंपनी आहे, तर आतमधला जो प्रोसेस एरिया आहे त्यामध्ये रिॲक्टर आणि अदर जो असतो प्रोसेस एरिया त्यामध्ये आग लागलेली होती. त्या आगीच्या ठिकाणी आपण आग मोठी असल्यामुळे तत्काळ आपल्या बदलापूर ईस्ट वेस्ट दोन्ही टीम या ठिकाणी, मांजरे टीम, अंबरनाथ नगरपालिका टीम, आनंदनगर MIDC आणि उल्हासनगर अशा सर्व टीम या ठिकाणी दाखल केल्या होत्या. आणि कंपनीमध्ये सुद्धा इनबिल्ट फायर फायटिंग सिस्टम असल्यामुळे तिचा सुद्धा उपयोग झालेला आहे. सदर घटनेत जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे, पण आग सध्या पूर्णतः विझलेली असून थोडंफार कुलिंगचं जे काम चालू आहे ते चालू आहे. सर कोणी जखमी आहे का? नाही, जखमी नाही. एक आमचा जो फायरमन आहे अजित गुरव, त्याला डोळ्यावरती थोडं केमिकल नाही का फायर फायटिंग करताना उडला होता ड्रॉप, तर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे दृष्टी हॉस्पिटलला. काही केमिकलच्या काही रिॲक्शनमुळे काही प्रकार सध्या तरी सांगता नाहीत, बरं जे कंपनीमध्ये ॲट प्रेझेंट जे प्रोसेस एरियामध्ये होते स्टाफ आणि तिकडचे रिस्पॉन्सिबल, त्यांचं म्हणणं आहे की मीटर रूम जे आहे मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झालं, ते मेल्ट झालं आणि ते पूर्ण वायरिंग अशी पेटत गेली आतमध्ये. तर प्राथमिक म्हणजे ॲज पर त्यांच्या इन्स्ट्रक्शननुसार आणि त्यांनी जे प्रत्यक्ष बघितलं तर शॉर्ट सर्किटमुळे ती स्प्रेड झाली आणि पूर्ण केमिकलचा झोन आहे त्यामध्ये आतमध्ये गेली आणि मग ती रसायनांनी सुद्धा आग लागली. साधारण किती वेळ लागली? एक 1.5-2 तास लागलेत, कारण थोडी अडचणीचा पण परिसर होता आतमध्ये, त्यामुळे थोडंसं हे झालंय, परंतु आग पूर्णतः विझली आहे. सर काय सांगाल, या ठिकाणी डीके फार्मा कंपनीला अचानक आग लागल्याची घटना घडली आणि संदर्भात आग लागल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे, आग विझवण्यात आलेली आहे. काय एकंदरीत माहिती द्याल, कशामुळे आग लागली आणि ती अजून आम्ही चेक करतोय कशामुळे लागली आहे ती. फक्त एकच आहे की मायनर आग होती, कोणालाही साधं कोणाला लागलेलं नाही, हे सगळ्यात चांगलं झालंय. ज्या काही कानून मीमांसा आहे ती बघून नंतर आम्ही सांगू काय, आता तरी काय सांगता येण्यासारखं नाहीये. घडल्यानंतर किती कर्मचारी होते आणि कोणाला काही दुखापत? आतमध्ये तिथे ज्यावेळेस तिथे होतो तिथे माणसं नव्हती, लकीने म्हणून मी म्हटलं की तसं काही इश्यू नव्हता, व्यवस्थित सगळं सॉर्ट आउट झालंय, लोक इंजुरी नाहीये कोणालाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बस कंपनीतल्या कुठल्या भागाला आग लागली आणि कुठे शॉर्ट सर्किट झाला? आता भाग असा मी तुम्हाला कसं सांगू, जिथे आग विझवण्यात आली तो एरिया जो आहे तो आमचा जो आहे तो F32 प्लॉट जो आहे त्याच्या शेवटच्या टोकाला होते. म्हणजे आगीची घटना, आगीचं जे स्वरूप होतं ते कशा प्रकारचं होतं, मोठं होतं? नाही, छोटीशी होती आग, छोटीशी होती. किती कर्मचारी आहेत सर एकूण कंपनीमध्ये? साधारणपणे 150-200 लोक आहेत, त्यातली सगळी आत्ता कामावर नव्हती, कमी लोक कामावते म्हणून करत. ठीक आहे. कोणार अपना शहर अपनी बातें.